इयत्ता पाचवी दोन सातपुड्याच्या परिसरातील कंदमुळे फळे पानाफुलांनी बहरलेले घनदाट जंगल। त्या जंगलात आदिवासी लोक राहायचे। निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचे नियम पाळून आदिवासी आपले जीवन जगत होते। अशा या आदिवासींच्या होळीला सुमारे 800 वर्षाचा इतिहास आहे। सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रात नवे तर भारतभर प्रसिद्ध आहे। होलिको उत्सवाची सुरुवात माघ पौर्णिमेला दांडा पूजनाने होते। आदिवासींच्या संस्कृतीत परंपरेने आलेल्या दांडा पूजनाला विशेष महत्व आहे। होळी पौर्णिमेला दांडा पूजन झाले की सातपुड्यातील वाड्यावाड्यातून मुलांचा आवाज बोलतो। मुख्य होळीच्या 15 दिवस अगोदर लहान मुलांची होळी सुरू होते। मुले होळी नृत्याचा सराव करतात आणि त्याच दिवसापासून ढोलांचा आवाज अख्ख्या सात पुड्यात ढोलांवर थाप पडू लागते। फाल्गुन पौर्णिमेच्या होळीची चैत तयारी चालू होते। पोटा पाण्यासाठी गाव सोडून गेलेले मजूर या सणासाठी हळूहळू गावाकडे येतात। आमच्या गावातील आमच्या ढोबल्या आपल्या जिल्ह्या किल्ल्यांना घेऊन सणासाठी गावात यायच्या। सातपुड्यात आमच्या ढोबल्या प्रसिद्ध होत्या। आमच्या ढोल वाजू लागला वाड्या पाड्यांवर सांगाडा आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून तयार केलेला असतो। त्यावर कातडी चढवतात, कुणी ढोलाची पाने बसवतात, कुणी दोऱ्या आवळतात। ढोलासाठी लाकूड कोणते वापरायचे, तो तासायचा कसा, त्याला कोणत्या प्राण्याच्या कातड्याचे पान लावायचे, तो आवळायचा कसा, ढोलाचा नाद अख्ख्या सातपुड्यात उठवायचा कसा, ही सगळी माहिती आमच्या ढोल्याला होती। धनुकाई या निसर्गाने त्याला ढोल बनवण्यासाठी जन्माला घातले होते, म्हणून अख्ख्या सातपुडाच त्याला आमच्या ढोला म्हणत। सकाळपासूनच होळीजवळ ढोल घेऊन बसला होता। हळूहळू त्याने ढोलावर थाप मारायला सुरुवात केली। गावातील स्त्री पुरुष मोरे बाळे ढोलाच्या दिशेने कळत झाला सुरुवात झाली। सर्वजण एकमेकांचा हात धरून बेधुंदपणे नाचत होते। आमच्या मोठ्या रंगात येऊन ढोल वाजवत होता। बघता बघता लहान सहान थोरा मोठ्यांनीही आमच्याच्या भोवती जण नाचाच्या चाली बदलत तहान भूक विसरून सर्वजण ढोलाभोवती नाचू लागले। नाच रंगात येता येता रात्र किंवा झाली ते समजले। नाच सुरू ढोलाचा वेग वाढला तसे नाचणारही बेधुंद झाले आणि होळी जसजशी विसरू लागली तस तसा ढोलाचा वेगही मंदावू लागला। आमशाची ढोलावरची थाप एकदम मंदावली। तसा नाच एकदम थांबला। कधीही न थांबणारा आमशाचा हात कसा काय थांबला म्हणून सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले आणि एकदम आरडाओरड झाली। आमशा ढोला ढोलाला सावरत तीवर कोसळला होता। ढोलाच्या नादाबरोबर आमशाचा श्वास अचानक बंद। रानावनातील पानाफुलांनी पळस फुलांनी आमशाची डोली सजू लागली। सजवलेल्या डोलीत त्या निवांत झोपला होता पण त्याच्या ढोलाच्या आवाजाचे प्रतिध्वनी सातपुड्याच्या रांगारांगातून घुमत होता। गाव डोलीभोवती दुःख आपल्या भगत बोलीजवळ आला आणि कथा लावली। आपण या निसर्गातील एक जी प्रत्येकाला जन्म आणि मरण निसर्गच देतो। झाड जन्माला येते आणि एक दिवस मरते म्हणून इतर झाडे दुःख करत बसत नाहीत। निसर्ग चक्र थांबत नाही। प्राणी पक्ष्यांचेही तसेच। मनुसर्गातला एक शुल्लक भगत बोलू लागला। आमच्या जन्माला आला होता तर त्याला मरण अटळ। आता उद्या त्याला सागाच्या झाडाखाली खोल खड्ड्यात गाडले जाईल। त्याचा देह मातीचा त्याची मातीच होईल। तिथेच एखादी सागाची बी त्या मातीत रुजेल। त्याचं झाड होईल मोठ सागाचं झाड। त्याचा कुणीतरी ढोल बनवेल, तो ढोल पुन्हा वाजवेल। ढोलाच्या रूपाने आमशा आपल्यातच राहील। गरदऱ्यातून नाद लय आणि स्वर घुमू लागतील। आमशाचा ढोल पुन्हा वाजू लागला। सकाळ झाली होती व सूर्यानेही आमशा खेरचे दर्शन